शिरपूर शहर पोलिसांकडून अचानक रविवारी सायंकाळी फॅन्सी व विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवर करवन नाक्यावर धडक कारवाई करण्यात आल्याने दुचाकीधारकांमध्ये खळबळ उडाली आहे। यापुढेही शहरात विविध ठिकाणी अशी कारवाई करण्यात येणार असल्याने दुचाकी चालकांनी आपली नंबर प्लेट नियमानुसार करून घ्यावी व कागदपत्रे सोबत ठेवण्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आवाहन केले आहे। शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने व गुन्ह्यात विना नंबर आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर अधिक करण्यात येत असल्याने व वापरण्यात आलेली वाहनाचा तपास कार्यात अडचण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून सदर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 22 दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर काही संशयास्पद दुचाकींना शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी अंती दंड आकारून सोडण्यात आले आहेत। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, गणेश फड, PSI किरण बारे, संदीप मुरकुटे, महिला PSI छाया पाटील यांच्या नेतृत्वात ललित पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, उमाकांत वाघ आदींनी केली आहे। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर। पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, तसेच माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशान्वये विशेष मोहीम राबवण्यात आली होती। या मोहिमेअंतर्गत फॅन्सी नंबर प्लेट तसेच बिना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन वावरणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे 22 मोटरसायकलवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर जनतेला पोलिसांचं आवाहन आहे की आपण योग्य फॉर्मॅटमध्ये नंबर प्लेट लावूनच मोटरसायकल वा इतर वाहनांचा वापर करावा व संबंधित कागदपत्र सोबत राखावी।